14 एप्रिल 1891 रोजी या साथी वाजनचा बाप जन्माला आला. म्हणून माझं काय, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला ते महुगाव त्या गावाचं गाणं आहे. आज तुम्ही ते युट्यूबला वगैरे ऐकलं असाल, डीजेवर ऐकलं असाल, पण आज जहाँ जन्म सितारा वो मेरा भीमराव है. गाव मध्ये गाव आहे ते महुगाव, गाव मध्ये जन्मले गाव मध्ये गाव आहे महू गाव, गाव मध्ये गाव आहे महू गाव. इथं जन्मले भीमराव सखे बाई, इथं जन्मले भीमराव सखे बाई, इथं जन्मले भीमराव सखे बाई. गाव मध्ये गाव आहे महू गाव, जन्मले भीमराव सखे बाई, जन्मले भीमराव सखे बाई, जन्मले भीमराव सखे बाई. भीमाई त्यांची माता, रामजी त्यांचे पिता. भीमाई त्यांची माता, रामजी त्यांचे पिता. कारण झाला भारताचा नेता सखे बाई, झाला भारताचा नेता सखे बाई, भारताचा नेता सखे बाई. काही सांगू न बलाई दलिताचा बाप आई. कारण त्यावेळी त्या काळी नुसती यांची काडी मोडली तरी यांना विटा व्हायचा, नजरेशी नजर भिडली तरी यांना विटा व्हायचा. अरे चुकून देवळाची पायरी जरी चढली तरी यांना विटा व्हायचा. अरे त्या राजगादीवर आमचा दलित गेला, त्या
त्या राजगादीवर आमचा दलित गेला. मग आता विठ्ठल तुमचा कुठं कुठं गेला? त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला, त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला. मग आता लेकडून तुमचा इठाळ कुठं कुठं गेला? त्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला. आत्ता विठ्ठल तुमचा कुठं कुठं गेला? आणि तो भीमराव तुमचा जावई झाला ना, आत्ता विठ्ठल तुमचा कुठं कुठं गेला? काही सांगून बलाई दलिताचा बापू आई, काही सांगून बलाई दलिताचा बापू आई. सगळ्यांसाठी झाला बामणाचा जावई सखे बाई, मनुचा तो काळ त्याच कुळ सग पाळ. हे गाणं मी स्वतः गायलंय म्हणून या गाण्यात माझी छोटीशी छाप आहे. माझं नाव काय हा ना, बरोबर ना बाबर? मनुचा तो काळ त्याच कुळ सग पाळ, कारण संतोष त्याच बाळ. इंग्रजांनी आपल्या भारत देशावरती 150 वर्ष राज्य केलं.